माकडाच्या मरकट लीला तुम्ही पाहताय. साधारणपणे टुरिस्ट स्पॉटवर, डोंगरावर, किल्ल्यांवर किंवा गेला बाजार दाट वनराईत अशी वानर सेना आपल्याला पाहायला मिळते. पण ही दृश्य कुठली आहेत हे जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वासच बसणार नाही. होय, ही दृश्य आहेत नावाजलेली शिक्षण संस्था IIT मुंबईतली. आश्चर्य वाटतं ना, कारण एरवी दरवर्षी पासआउट होणारं क्रीम पब्लिक अर्थात हुशार विद्यार्थ्यांच्या नावानं ओळखली जाणारी ही संस्था आता या मरकट लीलांमुळे चर्चेत आली आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी ही मरकट सेना IIT कॅम्पसमध्ये पाहायला मिळते. IIT मध्येच त्यांनी मुक्काम ठोकलाय असं म्हणा हवं तर. या मरकट सेनेचं पहिलं टार्गेट असतं ते IIT चं हॉस्टेल, हॉस्टेलच्या रूम, विद्यार्थ्यांची कपाट, अभ्यासाची पुस्तकं. इतकंच काय तर थेट विद्यार्थ्यांच्या बिछाण्यावर सुद्धा ही मंडळी अगदी बिनबोफाटपणे ठाण मांडून बसतात. आणि मग सुरू होतो तो विद्यार्थ्यांचा गोंधळ. 10 ते 15 घोळक्यानं ही वानर सेना फिरत असते, त्यामुळे या सगळ्यांना हुसकावून कसं लावायचं असा प्रश्न इथल्या सर्व भावी इंजिनियर्सला सतावत असतो. विशेषतः 3, 5, 7 आणि 9 क्रमांकाच्या हॉस्टेलमध्ये या मरकट लीलांनी विद्यार्थी जेरी लावले आहेत. एरवी अगदी किचकट अभियांत्रिकी गणित सोडवणारी ही भावी इंजिनियर मंडळी वाकुल्या दाखवणाऱ्या या माकडांच्या समस्येला सोडवण्यात मात्र मागे पडल्याचं चित्र IIT दिसतंय. आणि हे चित्र लवकरच बदललं नाही तर इथले विद्यार्थी कदाचित साइन थीटा कॉस थीटा ऐवजी या माकडांना फुटा म्हणण्यातच वेळ घालवताना दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सचिन गाड, मुंबई लाईव्ह.